नमस्कार मित्रांनो, मी स्पृहा जोशी. आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज फरमाईशचा भाग आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे आज माझ्या एका अत्यंत आवडत्या कवयित्रीच्या कवितेची फरमाईश आली आहे. या कवयित्री आहेत डॉक्टर अरुणा ढेरे. अरुणा त्यांच्या कवितांचा माझ्यावरती प्रचंड प्रभाव आहे, खूप जास्त पगडा आहे. त्यांची लिहिण्याची जी स्टाईल आहे ती मला स्वतःला पर्सनली खूप आवडते आणि त्यांच्या कवितांमध्ये काहीतरी विलक्षण गारूड करून टाकणारी गोष्ट आहे. ती काय आहे ते मला शब्दात सांगता येणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्यांचे कविता संग्रहच वाचले पाहिजेत. पण अरुणा त्यांच्या अनेक कविता या मी म्हणजे माझ्या हृदयाच्या त्या इतक्या जवळ आहेत की माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा कित्येक कविता त्यांच्या सेव्ड आहेत. आणि जेव्हा मला कधी कधी असं वाटतं की मला काहीतरी एका नवीन मोटिवेशनची गरज आहे तेव्हा मी अरुणा त्यांच्या कविता काढते आणि त्या वाचते. इतकं माझं त्यांच्या कवितांशी जवळचं नातं आहे. आजच्या कवितेची फरमाईश केली आहे सुखदा कोरडे यांनी आणि ही कविता सुद्धा एक अत्यंत सुंदर कविता आहे. माझ्या मित्रा नावाची अरुणा त्यांची ही कविता. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये मैत्री या नात्याला एक फार वेगळं स्थान असतं. आपले आई वडील, आपला नवरा, आपला प्रियकर, आपले भाऊ बहीण ही सगळी नाती एकीकडे आणि मैत्रीचं नातं एकीकडे. मग ती मैत्री कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये असू शकते, ती दोन पुरुषांमध्ये असू शकते, ती दोन स्त्रियांमध्ये असू शकते आणि त्याच्याच बरोबर ती एक पुरुष आणि एक स्त्री या दोघांमध्येही असू शकते. आपल्याला अनेकदा फिल्मी काही वाक्य ऐकायची सवय असतात की एक लडका और एक लडकी कभी एक दुसरे के दोस्त नाही हो सकते वगैरे वगैरे. पण खरं तर असं नाही आहे आणि हा माझा स्वतःचा अगदी वैयक्तिक आतला अनुभव आहे. माझे खूप उत्तम जवळचे मित्र आहेत ज्यांच्याशी मी अनेक गोष्टी शेअर करते. माझ्या आयुष्याचा ते आधार आहेत. मला माहिती आहे की मी कधीही कुठल्याही अडचणीत असेल तर त्या मित्रांपैकी कुणाला फोन केला तर धावत तो मित्र माझ्यासाठी तिथे हजर होईल इतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता. आणि अशी मैत्री, असं नातं तुमच्या आयुष्यात असणं हे तुमच्या आयुष्याला फार सुंदर आणि फार समृद्ध बनवत असतं. त्या मैत्रीच्या नात्यावरची ही अरुणा त्यांची कविता माझ्या मित्रा. माझ्या मित्रा ऐक ना, मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ. मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ. अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ. बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथल्या वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही. बासरीच्या एका माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथल्या वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही. कितीदा पाहिलंय मी हे स्वप्न झोपेत आणि जागेपणी. आज तुला ते सांगावसं का वाटलं कळत नाही. आज तुला ते सांगावसं का वाटलं कळत नाही. पण थांब, घाई करू नकोस. अर्ध फुललेलं बोलणं असं अर्ध्यावर खुडू नये. हे ऐकताना हसशील तर मर्द असशील. हे ऐकताना हसशील तर मर्द असशील. स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील. समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात थपापतय माझं काळीज तर मग तू कोण असशील. स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील. स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील. हाती देशील तर पती असशील. स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील. हाती देशील तर पती असशील. आणि चालशील जर माझ्या सोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे. आणि चालशील जर माझ्या सोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे. समजून हेही की ते हाती येईल न येईल पण अपरिहार्य माझी ओढ, माझं कोसळणं, धापत धावणं आणि माझा विश्वास की माझं मलाच लढता येईल. तर मग तू कोण असशील. मित्र असशील माझ्या मित्रा. मित्र असशील. ही इतकी सुंदर आणि इतकी सहज आपण गप्पा मारतो आपल्या अगदी जवळच्या मित्राशी तशी कविता
आणि इतके सुंदर त्याच्यातले काही काही रेफरन्सेस आहेत की माझ्यासाठीच माझं जे स्वप्न आहे ना ते तू बघू नकोस, माझं मला स्वप्न बघू दे, पण त्याच्याच बरोबर मला हा विश्वासही वाटू दे की ते स्वप्न बघताना जरी मला अपयश आलं, जरी मी ते पूर्ण करू शकले नाही, मी धडपडले, तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तू माझ्या सोबत असेल आणि हक्काने जर मला वाटलं तर खांद्यावर तुझ्या डोकं टेकवून मला विसावता येईल. इतका सुंदर अर्थ सांगणारी ही कविता आज या फरमाईशच्या भागात ही कविता तुम्हाला सगळ्यांना ऐकवता आली, इथं सादर करता आली, याचा मला विलक्षण आनंद आहे. अरुणाताईंच्या अशा अनेक कविता आहेत ज्या मला तुम्हाला ऐकवायला नक्की आवडतील. आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायला अजिबात विसरू नका. फरमाईशच्या भागांमध्ये तुम्हाला आणखी कुठल्या कुठल्या कविता ऐकायच्या आहेत त्या सुद्धा मला लिहून नक्की कळवा. तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया मी वाचत असते आणि त्याच्यावर विचार करून पुढच्या फरमाईशच्या भागांमध्ये तुम्ही सांगितलेल्या कविता जास्तीत जास्त आपण सादर करायचा प्रयत्न करूया. तुम्ही जो भरघोस प्रतिसाद आम्हाला देताय तो आमच्यापर्यंत पुरेपूर पोचतोय. आम्ही तुमचे सगळे मेल्स वाचतो आहोत. फक्त माझी एकच विनंती आहे की आम्हाला थोडासा वेळ द्या. तुमच्या मेल्सची संख्या इतकी आहे की आम्हाला प्रत्येक मेल वाचून त्यावर रिप्लाय करायला थोडासा वेळ लागणार आहे, पण खात्री बाळगा की निश्चितपणे आमच्याकडून तुम्हाला रिप्लाय नक्की येईल. तुम्हाला जर काही आमच्यापर्यंत पोचवायचं असेल तर कोलॅबरेशनसाठी किंवा पार्टनरशिपसाठी आम्हाला teamspruhajoshi@gmail.com संपर्क करायला प्लीज विसरू नका. आत्ताच्या भागात मी इथेच थांबणार आहे, पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नेहमीचीच विनंती, प्लीज हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करायला विसरू नका. आत्ता इथंच थांबते, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.